प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिकेवर जोरदार निदर्शने मोर्चा काढण्यात आला. शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगामध्ये विविध प्रकारचे बॅनर परिधान करून महापालिकेच्या परिसरात ठिय्या मांडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आरोग्यमंत्र्यांसह नवीन नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सोलापूरकरांना सहन करावा लागत असून याविरोधात निवेदन देत निदर्शने आंदोलन केल्याचे अजित कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आपण आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून SS सर्व्हिसेसला ठेका देण्यात आला. SS सर्व्हिसेसला ठेका दिल्या असतानंतर जे जळीत कांड झालं, पाईप जे आहेत स्मार्ट सिटीचे करोडो रुपयाचे जे नुकसान झालं ते SS सर्व्हिसेस यामुळे झालं. SS सर्व्हिसेसच्या कंपनीमध्ये त्या ह्याला आग लागल्यानंतर संबंधित जे आगीचं जे काही आहे ते तिकडे पसरली, ते पाईप पूर्ण जळून गेले. पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई आयुक्त महापालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाने केलेली नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे राखी सुहास माने म्हणून इथं जे आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिकेला आलेले आहेत त्यांची प्रतिनियुक्तीवर म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रतिनियुक्ती म्हणून संबंधित अधिकारी MBBS DPH आणि MBBS MPH असं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते असताना सुद्धा संबंधित आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या GR किंवा त्यांच्या ते पत्र जे काढलेलं आहे त्यांच्या नियुक्ती प्रतिनियुक्तीचं पत्र त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला जर तिकडून कोणी जरी तक्रार केली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल.